विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामोदे कवायतीतील खडे प्रकार पाहणार आहोत। त्यामधील प्रकार पहिला झोले आद। हा प्रकार पाहताना सुरुवातीला मूळ स्थिती आपली सावधान असेल, दोन्ही हात मांडीलगत असतील व नजर समोर असेल। आता या प्रकारामध्ये एकला दोन्ही हात सरळ रेषेत समोर घ्यायचे, यावेळेस बोटे जोडलेले असतील व तळवे आतील बाजूस व नजर समोर ठेवायची। आता प्रकार यामध्ये दोनला दोन्ही हाताच्या मुठी बंद करून दोन्ही हात छातीजवळ घ्यायचे व छाती पुढे ताणलेली असावी, हात व कोपर पाठीमागे खेचलेले असावे। तीनला एक प्रमाणेच दोन्ही हात समोर सरळरेषेत ठेवायचे, दोन्ही हाताची बोटे जुळलेली असतील व तळवे आतील बाजूस व नजर समोर ठेवायची। चारला मूळ स्थितीमध्ये यायचे, म्हणजेच दोन्ही हात मांडीलगत घ्यायचे व सावधानमध्ये उभे राहायचे। हाच प्रकार आपल्याला 1 ते 16 अंकापर्यंत लगातार करायचा आहे, तर हा प्रकार आपण 1 ते 16 अंकापर्यंत लगातार करणार आहोत। प्रकार पहिला झोले हात। 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 1। तर प्रकार दुसरा, याचं नाव आहे छाता चौडान। या प्रकारामध्ये आपली मूळ स्थिती सावधान असेल व नजर समोर असेल। आता एकला दोन्ही हात सरळ समोर घ्यायचे, दोन्ही हाताची बोटे जुळलेले असतील व तळवे आतील बाजूस नजर समोर असेल। दोनला दोन्ही हात खालून खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला घ्यायचे, यावेळी दोन्ही हाताचे बोटे जुळलेले असतील व तळवे जमिनीकडे व दोन्ही पायाचे डासा थोडे उंचवलेले असतील, छाती पुढे ताणलेली असेल व नजर समोर। तीनला सर्व कृती एक प्रमाणेच करायची, म्हणजेच दोन्ही हात सरळ रेषेत समोर व हात बोटे जुळलेले असतील, तळवे आतील बाजूस व नजर समोर असेल। चारला मूळ स्थितीमध्ये म्हणजेच सावधानमध्ये उभे राहायचे। हा प्रकार 1 ते 16 अंकापर्यंत आपणाला लगातार करायचा आहे। प्रकार नंबर दुसरा छाता चौडान। 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 1। आता प्रकार तिसरा, याचं नाव आहे सामो सिर दो। या प्रकाराची मूळ स्थिती सावधान असेल व नजर समोर असेल। या प्रकारामध्ये एकला दोन्ही हात सरळ समोर घ्यायचे, दोन्ही हाताची बोटे जुळलेली असतील, तळवे आतील बाजूस व नजर समोर ठेवायची। दोनला दोन्ही हात कानाला लागून सरळ रेषेत डोक्याच्या वर व तळवे आतील बाजूस बोटे जुळलेले असतील व थोडे पायाच्या डासात उंचवलेले असतील, नजर समोर ठेवायची। तीनला पुन्हा एकचीच कृती करायची, म्हणजेच दोन्ही हात समोर बोटे जुळलेले असतील व तळवे आतील बाजूस नजर समोर ठेवायची। चारला दोन्ही हात खाली मांडीलगत घेऊन मूळ स्थिती म्हणजेच सावधानमध्ये यायचे। आपल्याला हा प्रकार 1 ते 16 अंकापर्यंत लगातार करायचा आहे। प्रकार तिसरा सामो सिर दो। प्रकार तिसरा 1
दोन तीन चार पांच सहा सात आठ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक। आता प्रकार चौथा, याच नाव आहे मिश्रहात। ह्या प्रकाराकरता अगोदर मूळ स्थिती आपली सावधान असेल, नजर समोर। यामध्ये एक ला डावा पाय थोडा समोर पंजावर जमिनीवर टेकवणे व त्याचबरोबर दोन्ही हात सरळ समोर व बोटे जुळलेली तळवे आतील बाजूस नजर समोर असेल। दोनला दोन्ही हात कानाला लागून डोक्याच्या वर सरळ रेषेत न्यायचे, तळवे आतील बाजूस व बोटे जुळलेली टाचा थोड्या उंचावलेल्या असतील, नजर समोर असेल। तीनला एक प्रमाणेच दोन्ही हात समोर बोटे जुळलेले असतील, तळवे आतील बाजूस व नजर समोर असेल, टाच जमिनीवर टेकवणे। चारला मूळ स्थितीमध्ये म्हणजे सावधानमध्ये दोन्ही हात मांडीलगत डावा पाय उजव्या पायाजवळ घ्यायचा आहे। आता हीच कृती आपल्याला पाचमध्ये पाय बदलून करायची। पाचला उजवा पाय थोडा समोर घ्यायचा आहे, पंजा जमिनीवर टेकवणे व त्याचबरोबर दोन्ही हात सरळ छातीसमोर बोटे जुळलेले असतील, तळवे आतील बाजूस व नजर समोर असेल। सहाला दोन्ही हात कानाला लागून डोक्याच्या वर सरळ रेषेत बोटे जुळलेले असतील, तळवे आतील बाजूस व टाच उंचावलेले असेल। सातला पाच प्रमाणेच दोन्ही हात समोर सरळ रेषेत असतील, बोटे जुळलेले असतील, तळवे आतील बाजूस वो नजर समोर असेल। आठला मूळ स्थिती म्हणजे सावधान मध्ये यायचंय। वरील सर्व कृती क्रमाने क्रमे पुन्हा एका वेळ करून पाहायचे आपल्याला। तर हा प्रकार 1 ते 16 अंकापर्यंत आपल्याला लगातार करायचा आहे। प्रकार चौथा, याचं नाव आहे मिश्रहात। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक। आता प्रकार पाचवा, याचं नाव आहे कमर झुल। याकरता अगोदर आपल्याला मूळ स्थितीमध्ये सावधानमध्ये उभा राहायचंय, नजर समोर असेल। या प्रकाराकरता अगोदर एकला दोन्ही पायावर उडी मारून पायामध्ये युगांतर घेणे व त्याच वेळेस दोन्ही हात बाजूने वर घेऊन तळवे मान्यावर ठेवायचे, हाताची मधील बोटे परस्परांना चिकटलेली व कोपर बाजूला सरळ रेषेत नजर समोर असेल। एक दोनला त्या स्थितीमध्ये कमरेतून पुढे वाकणे, कोपर सरळरेषेत नजर समोर। तीनला एक प्रमाणेच सरळ उभे राहणे, हात मानेवरच असतील। चारला मूळ स्थितीमध्ये सावधानमध्ये यायचे। याप्रमाणे हा प्रकार 1 ते 16 अंकापर्यंत लगातार करायचा आहे। प्रकार पाचवा, कमर झूल। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक।